नमस्कार, मी शिवानी। शिवानी रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत पिंडी छोले। हे पिंडी छोले वेगळ्या पद्धतीने बनवले जातात। यामध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटो तिघांचाही वापर केला जात नाही। तयार झाल्यानंतर ते खूपच स्वादिष्ट बनतात आणि त्याचा रंगही बघा, डार्क ब्राऊन ब्लॅक कलर आला आहे। काही जण विचार करतात की कलर कसा येतो, ते मी या रेसिपी मध्ये सांगितले आहे। होममेड चना मसाला कसा बनवायचा तेही सांगितले आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी रात्री एका भांड्यात 300 ग्रॅम काबुली चणे घेऊन ते 2 ते 3 वेळा धुवून घेतले। धुवून झाल्यानंतर त्यात पाणी घालून ते 6 ते 8 तास भिजत ठेवले। रात्रभर भिजल्यानंतर छोले चांगले फुलले आहेत। चणे हाताने चोळून त्यातील पाणी काढून टाकले, 2 ते 3 वेळा धुवून घेतले। त्यानंतर एका भांड्यात ते काढून घेऊन त्यात पाणी घातले। पाणी जास्त घालायचे नाही, चणे बुडतील एवढे पाणी घालायचे। पिंडी छोले बनवताना चहा पावडर, सुका आवळा आणि सोडा वापरतात। इथे चहा पावडर किती घालायची ते मी सांगते। मी 300 ग्रॅम काबुली चणे घेतले। बेसिकली 100 ग्रॅम चणे असतील तर 1 चमचा चहा पावडर घ्यायची। मी सुती कपड्यामध्ये 3 चमचे चहा पावडर घालून त्याची पोटली तयार करून ती चण्यामध्ये ठेवली। मी इथे तेजपत्ता घातला आहे, थोडीशी दालचिनीचा तुकडा। सुगंध आणि चवीसाठी मी इथे 2 मोठ्या वेलच्या, 4 हिरव्या वेलच्या, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 सुके आवळे घातले आहेत। त्याचबरोबर मी त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा घातला आहे। आता आपण छोले मीडियम फ्लेमवर चांगले शिजवून घेऊया। हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे नाहीत, मीडियम फ्लेमवर ते चांगल्या प्रकारे शिजतील। चणे शिजेपर्यंत आपण चण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। पिंडी छोले बनवण्यासाठी आपल्याला चणे तर हवेच, पण त्यासाठी चण्याचा मसाला पण महत्त्वाचा आहे। तो फ्रेश हवा, टेस्टी हवा, हाच मसाला छोलेंना फ्लेवर देणार आहे। कारण आपण इथे कांदा टोमॅटो वापरणार नाही आहोत। तर मसाले बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 1 दालचिनी, 1 चमचा जिरे, 5 ते 6 लवंगा, 1 मोठी वेलची, 1 तेजपत्ता, 3 सुख्या लाल मिरची, 7 ते 8 काळी मिरी, 5 छोटी वेलची, 1 जावेत्री आणि किसून घेतलेले जायफळ। हा आपला बेसिक मसाला झाला जो आपण चण्यामध्ये घालणार आहोत। हे मसाले मंद आचेवर भाजून घेतले। मसाल्यांमधून छान सुगंध येत आहे आणि किसून घेतलेलं जायफळ। सुगंध आल्यावर गॅस बंद करण्याआधी 1/2 टीस्पून मेथीचे दाणे घालायचे आहेत। सर्वात शेवटी कसुरी मेथी घालायची। यांना 1 ते 2 मिनिटे रोस्ट करायचे। कसुरी मेथी थोडी रोस्ट झाली आणि मेथीचे दाणे हलकेसे रोस्ट झाले की गॅस बंद करू। हे थंड झाल्यावर सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि ह्यात उरलेले मसाले घालूया, म्हणजे आपला पूर्ण चणा मसाला तयार होईल। 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे धणा पावडर, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घालून फाईन पावडर करून घेतली। आता त्यात 2 मोठे चमचे अनारदाना घालायचा। अनारदाना पहिले घातले नाही कारण त्याचे आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही, तर ते जाडसरच ग्राइंड करायचे म्हणून नंतर घातले। अनारदाना महत्त्वाचा आहे, त्याशिवाय छोलेला चव येणार नाही। आपले छोले शिजले की नाही पाहूया। हे बघा किती छान शिजले आहेत छोले, छान नरम झाले आहेत। पिंडी छोले बनवायचे आहेत तर त्याची थोडी वेगळी पद्धत आहे। पहिले आपण चहाची पोटली अख्खे गरम मसाले काढून घेऊ। छोले खाताना ते तोंडात आले तर चांगले नाही लागणार। आता आपल्याला चणे गाळून घ्यायचे आहेत, पाणी वेगळे आणि चणे वेगळे, ही प्रोसेस महत्त्वाची आहे। आपण इथे छोले जास्त शिजवून घेतले आहे कारण छोलेमध्ये नॅचरल टेंडन्सी असते। जर ते पाण्यामधून वेगळे झाले तर ड्राय होतात, सुके होतात। आपण जर जास्त शिजवून घेतले की मेंटेन राहतात, म्हणून आपण इथे थोडे जास्त शिजवून घेतले आहे, बराच वेळ ते मऊच राहावेत म्हणून। आपण उकडलेले बटाटे तळून घेऊया, हे खूपच छान लागतात छोल्यांबरोबर। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। ते आता हे काढून घेऊया।
मसाला आपला तयार आहे तर आपल्याला काय करायचे, बारीक उभे कट केलेले आल्याचे तुकडे घ्यायचे, 2 ते 3 थोड्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि आपण तयार केलेला थोडा मसाला घ्यायचा आणि तो मिरच्यांमध्ये भरायचा आहे. कोणीही मिरची खाताना त्यात मसाल्यांची चव आली पाहिजे. चांगल्या प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे. पिंडी छोले बनवताना ते लोखंडी भांड्यातच केले जातात. एका लोखंडी तव्यामध्ये मी छोले घेत आहे. आपण लोखंडी तवा वापरतोय कारण छोले आणखीनच काळे बनतात, जसे बाजारात मिळतात अगदी तसे. जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा तवा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता मसाले लावलेले बटाटे पण त्यात घालू. तव्यामध्ये तयार केलेला सर्व मसाला घालायचा, गॅस चालू करायचा नाही. असंच तव्यामध्ये मसाल्यांबरोबर ठेवून घ्यायचे. सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. 15 मिनिटे असेच ठेवून द्यायचे, कारण चणे आणि बटाटे मसाले ॲब्झॉर्ब करण्यासाठी. 15 मिनिटे झाली आहेत, गॅस चालू करूया. त्यात उरलेले चहाचे पाणी घालून पुन्हा मिक्स करूया. त्यावर तुपाची फोडणी देऊ. तूप तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यावे लागेल. फक्त तूप चांगले गरम करा, कारण तिथे फक्त तूप असते. मी साजूक तूप वापरले आहे. आपण हे ट्रेडिशनल पद्धतीने बनवत आहोत. तुपात हिंग टाकायचे आहे. हिंग करपू देऊ नका. हिंगासोबत मी आले आणि हिरवी मिरची जी मसालेवाली होती ती सुद्धा टाकली आहे. आणि फटाफट गरम तूप छोल्यांवर घाला. गॅस चालू करू नका, फक्त छोल्यांवरती फोडणी घालू. तुपाची फोडणी दिल्यामुळे छोल्यांवरती एक तरी तयार होईल आणि छोले नरम होतील. बाजारात जसे सर्व केले जाते तसेच आपण सर्व करूया. गॅस चालू करू. गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची. छोल्यांवर भरपूर कोथिंबीर घालू. कोथिंबीरीमुळे छोल्यांना खूप छान चव येते. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण गरम केले तर ते सुके ड्राय होतात. तर छोल्यांच्या तरीला मेंटेन करण्यासाठी तव्याला चिकटू नये म्हणून वरून थोडे पाणी घालू. चण्याचे जे पाणी होते ते घालायचे. आणि असे सर्व करायचे. अशी आहे पद्धत पिंडी छोले बनवण्याची. तुम्ही पिंडी छोले घरी बनवून पहा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.